मित्रांनो, तुम्ही शेतकरी असाल आणि तुमची कुठलीही प्रकारची प्रॉपर्टी असेल तर महाराष्ट्रामध्ये त्या प्रॉपर्टीचा कागद म्हणजे सातबारा हा ओळखला जातो. मित्रांनो, सातबाऱ्यावरती काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. त्या सातबाऱ्यावरती आता जो डिजिटल सातबारा जो मिळत आहे आपल्याला, त्याच्यावरती दोन रखाने ॲड करण्यात आलेले आहेत. हे प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो, की ते नेमकं काय आहे. बऱ्याचशा मित्रांनी आपल्याला कमेंट केली होती की नेमकं प्रलंबित फेरफार नाही असं सातबाऱ्यावरती येत आहे, कुणाच्या सातबाऱ्यावरती प्रलंबित फेरफार आहे असं येत आहे, तर याचा अर्थ नेमका काय होतो त्याचीच माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो नमस्कार, मी भरत गायकवाड, हम शिकेंगे चॅनलमध्ये तुमचे परत एक वेळी सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, रेग्युलर व्हिडिओ आता येत जातील काही प्रॉब्लेममुळं आपल्या चॅनलवरती जवळजवळ 40 दिवस व्हिडिओ आलेला नव्हता. तर मित्रांनो, आता आपण हे सातबाऱ्यावरती तुम्ही स्क्रीनवरती पाहत असेल की हा सातबारा आहे. एक उदाहरणासाठी मी सातबारा हा घेतलेला आहे. ह्याच्यावरती तुम्हाला राईट साईड इतर कूळ इतर हक्काच्या खाली शेवटी तुम्ही पाहू शकत असाल की इथे तुम्हाला प्रलंबित फेरफार नाही असं लिहिण्यात आलेलं आहे, आणि त्याच्या खाली प्रलंबित फेरफार म्हणजे शेवटचा फेरफार कधी झालेला आहे त्याची दिनांक दिलेली आहे. मित्रांनो, बऱ्याचशा मित्रांना याचं कन्फ्युजन होत आहे की हे नेमकं काय आहे. आता ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्या जमीन मालकांना माहिती आहे की सातबाऱ्यावरती म्हणजे फेरफारवरतूनच बदल सातबाऱ्यावरती होतो त्यांना माहीत असेल, परंतु मित्रांनो बऱ्याचशा लोकांना ह्या गोष्टीची माहिती नाही, त्याच्यामुळं आपल्याला बऱ्याचशा कमेंट येत होत्या की नेमकं हा प्रलंबित फेरफार म्हणजे काय. मित्रांनो, प्रलंबित फेरफार नाही असं ज्या सातबाऱ्यावरती लिहिलेलं आहे मित्रांनो, त्या सातबाराधारकाच्या मालकांना हे कळतं की तुमच्या सातबाऱ्यावरती आत्ता लेटेस्टमध्ये कुठलाही सध्या व्यवहार झालेला नाही, त्याचा अर्थ असा होतो. आणि ज्याच्या सातबाऱ्यावरती प्रलंबित फेरफार आहे असा आहे, आणि तो प्रलंबित फेरफारचा क्रमांकही दिलेला असतो त्याच्यावरती, त्याचा अर्थ असा होता मित्रांनो की प्रलंबित फेरफार म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावरती काहीतरी व्यवहार झालेला आहे, खरेदी विक्री कर्जाचा बोजा किंवा बोरवेलची नोंद विहिरीची नोंद अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारचा फेरफार झालेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही दिवसानंतर म्हणजे 15 दिवसानंतर त्याच्यामध्ये बदल होणार आहे सातबाऱ्यावरती. तो जमिनीच्या मालकी हक्काबाबतचा असू शकतो किंवा इतर अधिकारातला असू शकतो, कुठलाही असू शकतो. तर मित्रांनो, हे सिम्पल गोष्ट आहे की प्रलंबित फेरफार नाही असं ज्या सातबाऱ्यावरती लिहिलेलं आहे त्या सातबाऱ्यावरती कुठलाही व्यवहार सध्या नाही, आणि प्रलंबित फेरफार आहे असं ज्या सातबाऱ्यावरती लिहिलेलं असतं रेड कलरमध्ये असतं, वरतीही असतं सातबाऱ्याच्या वरती फ्रंटमध्ये, त्यांना असं समजायचं आहे की त्या सातबाऱ्यावरती काहीतरी व्यवहार चालू आहे आणि 15 दिवसानंतर त्या सातबाऱ्यावरती बदल होणार आहे. तर मित्रांनो, डिटेलमध्ये सातबाऱ्यावरती काय काय गोष्टी लिहिलेल्या आहेत आता डिजिटल नवीन सातबारा त्याच्याविषयीचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आज हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओसह.